तर महाविकास आघाडीला या ठिकाणी 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 50 हून अधिक जागा, शिवसेना ठाकरे गटाला 44 हून अधिक जागा आणि राष्ट्रवादी म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी आहे. तर आपण इथे पाहतो की कोणाला किती जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. शिवसेना 25 पेक्षा जास्त जागा, राष्ट्रवादीला 23 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर काँग्रेसला देखील 50 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा 44 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. TV9 रिपोर्टर पोल आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर मनसेला या ठिकाणी एकही जागा मिळणार नाही असा अंदाज आहे. तर भाजपला 81 पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. पुन्हा एकदा पाहूयात की शिंदेच्या शिवसेनेला 25 पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज यामध्ये आहे. तर ठाकरे गटाला 44 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. पवारांना देखील या ठिकाणी 42 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय. TV9 रिपोर्टर पोलमध्ये ठाकरे गट आणि पवार गट यांना या ठिकाणी गेन करताना ते पाहायला मिळत आहेत.